महाराष्ट्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांचे भाजप आमदार यांना प्रत्युत्तर। शिवजयंती निमित्त काल शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी छत्रपती संभाजी राजांचा फोटो असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेला लक्ष्य केले। चव्हाण यांनी यांचा हिंदुत्व हा पिंड नाही, उसनावर घेतलेले शहर प्रमुख शिवसेनेत म्हणून अशा चुका घडतात अशी टीका शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यावर केली होती। या टीकेला आज शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले। शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी भाजप आमदारांना इतकेच सांगणे आहे, उल्हासनगरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। शिवजयंती निमित्त डोंबिवलीत 22 ते 24 होर्डिंग्स लावले होते, त्यामध्ये दोन ठिकाणी नजर चुकीने संभाजी महाराजांचे फोटो आले आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। मात्र इतर सर्व बॅनर मध्ये शिवाजी महाराजांचे फोटो होते। त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, त्यांनी विकासाबद्दल बोलावं, विकासाबद्दल शब्दही बोलत नाही। आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदुत्ववादी राहणार असल्याचे राजेश मोरे यांनी स्पष्ट केले। सन्माननीय आमदारांना एवढं सांगतो मी, उल्हासनगरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवून जे महाराजांना त्यांना कळलं नाही महाराज आपले काय आहेत, त्यांनी आम्हाला इकडे काय हिंदुत्व शिकू नये। डोंबिवलीमध्ये असलेल्या 22 ते 24 होल्डिंगवर दोन ठिकाणी नजरचुकीने संभाजी महाराजांचा फोटो आले, पण 22 ठिकाणी शिवाजी महाराजांचे फोटो होते। आणि त्यांनी आम्हाला काय हिंदुत्व शिकायचं, विकासाबद्दल बोला ना देवी, विकासामध्ये एक शब्द बोलत नाही। आणि नुसतं ते ह्याचं हिंदुत्वाचं आम्हाला गाऱ्याने सांगतात, आम्ही कट्टर हिंदुत्व आणि हिंदुत्व जाणार आहे, त्याच्याबद्दल कुठेही शंका नाही। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, डोंबिवली। तुर्तास वेळ झाली आहे इथे थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।